विशिष्ट वर्षानंतर एक मोठा जो ब्रँड आहे, फिल्मफेअर हा जो ब्रँड आहे, मराठीमध्ये अवॉर्ड घेऊन येतो, एखादं तरी वेगळी उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे. तू या अवॉर्डकडे कुठल्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने बघतोस? मला वाटतं की एक मोठा ऑनर आहे. फिल्मफेअर एक आयकॉनिक ब्रँड आहे आणि इतके वर्ष आपण टी व्हीवरती हिंदी चित्रपट असेल किंवा साऊथ इंडियन चित्रपट असेल त्याला नेहमीच अवॉर्डनी सन्मानित केलेलं आहे. मराठीनं फक्त एक 3-4 कॅटेगरीमध्ये पूर्वी अवॉर्ड मिळायचे फिल्मफेअरचे, परंतु आता फुल फ्लेज्ड अवॉर्ड फंक्शन फक्त मराठीसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये येणार आहे. आय थिंक त्याचं मराठी प्रेक्षक म्हणून मी स्वागत करतो. अँड आय एम शुअर दॅट मी बिंग पार्ट ऑफ द मराठी इंडस्ट्री वी ट्रूली अँड हम्बली वेलकम दिस जेस्चर फ्रॉम फिल्मफेअर. थँक्यू सो मच अँड वी लुक फॉरवर्ड टू दिस एव्हरी इयर. नाही, ह्यापूर्वी मी एकदा पकडली होती, जिनिलेची ट्रॉफी होती, त्यांना जे तेलुगू चित्रपट असली मिळाली होती. परंतु खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की जेव्हा एक मराठी फिल्मफेअरचे अवॉर्ड्स आज फिल्मफेअरचे लॉन्च होत आहेत आणि याच्या अनाऊन्समेंटसाठी मला इथं आमंत्रित केलं गेलं आणि त्याची जी पहिली ट्रॉफी होती ती मी हातात धरली आज. आणि मला वाटतं की माझ्यासारखे इतर जे मराठी लोक आहेत, मराठी प्रेक्षक आहेत, ते सुद्धा आतुरतेने वाट पाहतात ह्या पहिल्या अवॉर्ड्स. नक्कीच 2014 हे साल जे होतं ते मराठी सिनेमासाठी एक विशेष असं साल ठरलं, कारण अनेक सिनेमे हिट ठरलेले आहेत. कदाचित त्याच्यामुळे यावर्षी 2014 अवॉर्ड देणार आहेत असं काही आहे का? नाही, ह्याची मला काहीच माहिती नाही. त्याची माहिती जितेश पिल्ले जे फिल्मफेअरचे हेड आहेत ते देऊ शकतात. आतापर्यंत अवॉर्ड सोडा मला फक्त एकच नॉमिनेशन मिळालं, त्यामुळे आता कमीत कमी मराठी अवॉर्ड चालू होते तर कदाचित दरवर्षी किंवा कोणत्या ना कोणत्या फिल्मसाठी काही ना काही अप्रिसिएशन. नाही, कसं आहे की प्रामाणिकपणे काम करावं आणि तुम्ही ज्या वर्षी चांगलं काम करता त्यावर्षी दुसऱ्या कुठल्या कलाकारांनी जर तुमच्यापेक्षा चांगलं काम केलं असेल मग त्या व्यक्तीला अवॉर्ड नक्कीच मिळाला पाहिजे. मला वाटतं की प्रत्येक कलाकार हा प्रामाणिकपणे काम करतो आणि काही ही रेस नाही आहे ना, सगळे एकच भाग घेऊन त्याच्यात कम्पीट करत नाहीत. वेगवेगळे चित्रपट बनतात, वेगवेगळे परफॉर्मन्स असतात आणि मला वाटतं की स्वतःला मिळतो आहे का इतरांना मिळतो आहे, इट्स अबाउट सेलिब्रेशन अँड सेलिब्रेटिंग द एंटायर इयर ऑफ सिनेमा, दॅट्स इम्पॉर्टंट. आणि सध्या लोक माऊली अनाऊन्स झाली होती आणि शिवाजीवरती फिल्म अनाऊन्स झाली होती त्याची वाट बघतात, त्या दोन्ही फिल्म आम्हाला कधी? नाही नाही, सगळ्यात पहिलं माऊली सुरू होईल मिड नेक्स्ट इयर आणि शिवाजी काय आहे की इट्स अन एक्सायटिंग प्रोजेक्ट आणि प्री प्रॉड चालू आहे, परंतु हिस्टॉरिक चित्रपट असल्यामुळं तिचं प्री प्रोडक्शनला वेळ लागेल आणि त्यासाठी काही वेगळी फिजिक पण बनवावी लागणार. मे बी फिजिक काम चालू आहे. रितेश, लयबारीसाठी मला काही नॉमिनेशन वगैरे काही माहिती नाही. मी मला ह्यातच आनंद आहे की मराठी फिल्मफेअर अवॉर्ड येत आहे. मराठीत पहिल्यांदाच फिल्मफेअर अवॉर्ड येत आहेत, तर जसं आपण बघतो की याला मॉडर्न लुक असणार आहे की मराठी मुळात साज असेल ह्याची मला अजिबात माहिती नाही. मी एक गोष्ट सांगू आपल्याला, फिल्मफेअरचं त्यांची जी टीम आहे आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ह्या क्षेत्रात ते माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मला वाटत नाही की त्यांना माझ्या सजेशनची गरज असेल, परंतु मी एवढंच सांगू इच्छितो की एक चांगलं अवॉर्ड आपल्या मराठी सृष्टीत येत आहे त्याचं आपण खरंच मोठ्या हे स्वागत करा. काही परफॉर्म वगैरे करणार आहे फिल्मफेअरच्या त्या? आज अजून काहीच काहीच ठरलं नाही. आय थिंक मी तवज्जो फिल्मों को देनी चाहिए, इससे फर्क ये पड़ता है कि वो फिल्म हिंदी में है या मराठी में. हालांकि मैं यही कोशिश रहती है कि साल में एक फिल्म मैं मराठी में करूं, क्योंकि जब मैंने 10 साल बाद लयबारी की तो मुझे काफ़ी मज़ा आया एंड आई एम होपिंग
की हर साल मैं एक मराठी फिल्म करूँ, हिंदी भी तो करूँगा ना। राइट टू प्रोटेस्ट इन देयर ओन वे, एक सेंसिटिव इशू है FTAI का, और आई थिंक क्या होता है कि इट्स अ वे ऑफ गेटिंग एवरी वन अटेंशन टू एन इशू, और मुझे लगता है अगर उनको लगता है कि उनको जो सम्मान मिला है वो वापस करके अटेंशन मिल सकता है वो इशू पे, वो नाराज है, आई थिंक एवरी वन हैज अ राइट टू डू एंड प्रोटेस्ट इन देयर ओन वे। मी खरंच फिल्मफेअरमध्ये काम करत नाही म्हणजे मला अजिबात माहिती नाही। रितेश, पुढच्या आठवड्यातच आता दिवाळी सुद्धा चालू होते, तर तुम्ही काही तयारी केलेली आहे घरच्यांनी काही विशिष्ट पद्धतीने दिवाळी साजरी करायची, फटाके आणलेले आहेत किंवा काही असं तुमची दिवाळी असते कशी असते? मित्रांची जशी असते तशीच असते, असं काय जास्त वेगळं काही नसतं, परंतु ह्यावेळेस मी शूटिंग करताना नेहमी मी लातूरला जातो गावी आणि तिकडे माझी दिवाळी साजरी करतो। काही लातूरची लहानपणीच्या दिवाळीची आठवणी जी आमच्याबरोबर थोडीशी शेअर करायला, नंतर कधी आरामात गप्पा मारू आपण। थँक्यू। हाजी नमस्कार, मी रितेश देशमुख, आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। काळजी घ्या, फटाके उडवताना नक्कीच आपण काळजी घ्या, लहान मुलांना खास करून मी सांगू इच्छितो की आपण जे फटाके उडवत आहे ते नक्की उडवा, परंतु त्याचा त्रास दुसऱ्यांना होऊ नये आणि त्याचा त्रास तुम्हा स्वतःला सुद्धा होऊ नये। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।